नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून परदेशात मालाची आयात निर्यात करणाऱ्या मधील जेएनपीटी बंदरात वारंवार तस्करीच्या घटना उघड होत असल्याने जेएनपीटी बंदर आहे की तस्करी सेंटर असा सवाल केला जात आहे याबाबत सुरू असलेल्या चर्चेतून असे समजते की जेएनपीटी बंदरात दुबईहून खजूर भरून आणल्याचे दाखवून परदेशी बनावटीच्या सिगारेट महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहेत याची किंमत सुमारे अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतकी आहे महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी ही कारवाई केली एका चाळीस फूट कंटेनरमध्ये बत्तीस हजार सहाशे चाळीस कार्टेन्स मध्ये एकाहत्तर लाख एकसष्ट हजार सहाशे सिगारेट पाकिटांमध्ये हा माल आणला होता या प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने दोघांना अटक केली पनवेलच्या नौकार गोदामामध्ये हा कंटेनर फोडून तपासणी केली त्यावेळी हे घबाड मिळाल्याची चर्चा आहे जगात सध्या कोरोनाचे सावट आहे भारतातही मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सिगारेट बंदी आहे बंदरांमधील कामकाज कमी मनुष्यबळावर सुरू आहे या संधीचा फायदा घेत पुन्हा एकदा तस्कर कार्यरत झाल्याची चर्चा आहे भारतीय बाजारपेठेतील किंमतीनुसार या परदेशी सिगारेटची किंमत सुमारे अकरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांच्या असल्याचे बोलले जात आहे या वृत्ताला महसूल गुप्तचर संचालना कोणत्याही अधिकाऱ्याने मात्र गोदामामध्ये करण्यात आलेल्या या कारवाईचे फोटो व्हायरल झाले आहेत तसेच फेसबुक सारख्या सोशल मीडियावर देखील टाकण्यात आले आहेत मात्र जे बंदरातील महसूल गुप्तच्या संचालनालयाने ला स्थानिक पत्रकारांना याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही वादळवारा न्यूज ब्युरो उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून